श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन. आज दिनांक 9 फेब्रुवारी. आजचा विषय नित्य नियम करणे म्हणजे काय. श्रोते हो ऐका, नित्य नियम करणे म्हणजे सर्व काळ नित्याने राहणे. आपण मुळात स्वतःच नित्य असून अनित्यात राहिलो आहोत. नित्य जो परमात्मा त्याला विसरून विषय जे अनित्य त्यात पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होत नाही. त्याची ज्यामुळे आठवण होईल असे जे करणे त्याला नित्य नियम म्हणतात. आपण नेहमीच नित्य नियमात असावे पण तसे होत नाही. म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्याची आठवण होण्याकरिता काही वाचन आणि वाचलेल्याचे मनन करावे म्हणजे त्याची सवय होती. जो अखंड नामस्मरण करतो तो नेहमीच नित्य नियमात असतो. नित्य नियम खरा कोणी केला असेल तर तो ब्रह्मानंद बुवांनीच. आपल्याला सदा नामात कसे राहता येईल याचा आपण विचार करावा. याकरिता गुरु आज्ञाप्रमाण मानणे हेच खरे साधन. गुरु सांगेल तोच नित्य नेम होय. त्याला शरण जावे, रोज थोडेसे वाचन, त्यानंतर मनन, मननानंतर त्याप्रमाणे आचरण आणि शेवटी गुरुस अनन्य शरण. हाच साधकाचा साधनक्रम आहे आणि हाच त्यांचा नित्य नियम होय. आपले आयुष्य जसजसे वाढत जाईल तसे तसे साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे. केवळ नेम आहे म्हणून उगीच करू नये. साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावे. साशंक वृत्तीने परमार्थात बिघडते हे ध्यानात ठेवावे. श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल होय. समाधान हेच सर्वस्व आहे असे श्रद्धा ठेवावी. ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप पाहत असतो त्याप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे. साधकाने जगातले दोष पाहू नयेत कारण त्या दोषाचे बीज आपल्यामध्येच असते. लोकेशना मान फार घातक आहेत. मोठमोठे साधक सुद्धा त्यांच्या पायी अधोगतीला जातात. तसेच पैसा आणि कामवासना यांच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठी साधनी लोकसुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घसरतात. जगातले हे सर्व पाश आपल्याला बंधनात पाडतात. भगवंताचा पाश हाच खरा पाश. तोच आपल्याला सर्व बंधनांपासून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ मिळवून देतो. जगाच्या मान अपमानाला कधी भूलू नये. पैसा आणि कामवासना ज्या त्यांच्यापेक्षाही मान हा देहबुद्धीला जास्त चिकटून आहे. जिथे अगदी सावध असावे तिथे अगदी सावध असावे. जिथे आपल्याला मान मिळवण्याचा संभव आहे तिथे जायचे टळावे. टाळणे शक्य नसेल तर हे भगवंताचे देणे आहे असे मनापासून समजावे. जो खरा मोठा असतो तो कधी मनाची इच्छा धरत नाही आणि मान त्याच्याकडे आला तर त्याची शिती बाळगत नाही. आपल्याला मान आवडतो का ते पाहावे. म्हणजे त्यावरून आपल्या अंगी खरे मोठेपण किती आहे हे आपल्याला कळेल. जाता येता देवाला नमस्कार करावा, राम राम म्हणावे. भगवंताचे प्रेम एकदा लागले की ते पुन्हा सुटणारच नाही. आजचा विचार, भगवंताचा पाश हा पाशच खरा पण तो आपल्याला बंधनापासून मुक्त करतो. श्रीराम समर्थ.